नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे। दैनिक सकाळ आणि सरकारनामाच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जसं 15 ऑगस्टच्या भाषणात उल्लेख केलेला की मुलींच्या लग्नाचं वय हे आता 18 वरून 21 करण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली होती, तर तसं काहीसा निर्णय आता होण्याचं मार्गावर आहे, कारण मंत्रिमंडळाने तसा ठराव पास केलेला आहे आणि याच हिवाळी अधिवेशनात याबाबतचं विधेयक देखील संसदेत सादर होणार आहे। तर या एकूण निर्णयाचे आर्थिक, सामाजिक आणि मुलींच्या आयुष्यावर नेमके कसे परिणाम करू शकतो हा निर्णय, याबाबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट रमा सरोदे मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, स्वागत आहे तुमचं सकाळवरती। मॅडम, पहिल्यांदा या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे, सकारात्मक, नकारात्मक, नेमकी काय प्रतिक्रिया आहे तुमची या निर्णयाबद्दल? मला हा निर्णय चुकीचा वाटतो आणि त्याची अनेक कारणं आहेत। कारण का, एकतर तुम्ही जेव्हा म्हणता की ॲडल्ट, म्हणजे तुम्ही 18 वर्षाचं झाल्यावरती तुम्ही ॲडल्ट होता आणि तुम्हाला अनेक अधिकार मिळतात, वोट करण्याचा अधिकार मिळतो, तर अशा वेळेला परत मुलींचं वय 21 करण्यामागे काय हेतू आहे, काय परिस्थिती आहे समाजात आणि ह्यांनी किती त्यांचं नुकसान होऊ शकतं याचा थोडासा मला वाटतं विचार झाला पाहिजे, जो ह्या निर्णयामध्ये झालेला नाही आहे। मॅडम, यातून काही फायदे देखील सांगितलेले होते, म्हणजे पंतप्रधान मोदींनीच आपल्या भाषणातून त्याबाबतचा उल्लेख केलेला की कुपोषण मुक्तीसाठी किंवा करिअरकडे मुलींना लक्ष देता यावं यासाठी अशासारखे काही फायदे पण यातून दिसून येतात, पण यातले काही तोटे पण आहेत, जसं की 18 वर्षी मुली 21 वर्षापेक्षा जास्त मॅच्युअर होऊ शकतात, कारण या 3 वर्षामध्ये बऱ्याच मानसिक सुधारणा घडून येतात, मग त्यामुळं जसं पालकांचा विरोध असल्यामुळे जसं समाज म्हणतो की पळून जाऊन लग्न करणं, तर या गोष्टीवर कुठेतरी निर्बंध येतील का, या गोष्टीवर कुठेतरी मर्यादा होईल का? उलट येणार नाही, आणि गुन्हेगारीकरण जी आहे ह्या तरुण पिढीची ती जास्ती होईल। आत्ता जेव्हा मुलींचं वय 18 आहे आणि मुलाचं वय 21 आहे, पण खरं पाहिलं तर तो मुलगा 18व्या वर्षी ॲडल्ट होत असतो आणि तरीही केवळ त्याचं लग्नाचं वय नाही आहे आणि असे जेव्हा पळून जातात तर त्यावेळेला त्यांच्यावरती होणारे गुन्हे जे आहेत, विशेषतः जर मुलगी 18 वर्षाची असेल पण मुलगा 21 वर्षाचा नसेल, तर मग ते पळून गेल्यानंतर मुलीचे आई वडील त्या मुलावरती बलात्कार सारखे, किडनॅपिंग सारखे केसेस नोंदवतात आणि त्यांचं गुन्हेगारीकरण होतं। आता मुलीचंही वय 21 केलं तर खरोखर आपण तिला चॉईस देतोय का, हा प्रश्न आहे। सेक्शुअलिटीचे जे प्रश्न आहेत की ही मुलं आता क्युरियस आहेत, एक्सप्लोर करतात आणि मग 21 वर्ष केलं तर मग ते लग्न कसं करू शकणार आहेत, कारण का 18व्या वर्षी जर कन्सेन्शुअल रिलेशनशिप असेल तर तो बलात्कार नाही असं आपण म्हणतो, आणि तरीही गुन्हेगारीकरण ह्या केसेसमधनं वाढते, कारण का त्यांना लग्न करता येणार नाही आहे, घरातल्या लोकांचा विरोध असेल तर त्यांना काहीच करता येणार नाही आहे। तर त्यामुळे मला असं वाटतं की इनफॅक्ट अशी एक मागणी होती जेव्हा गुन्हेगारीकरण तरुण मुलांच्या वरती वाढली होती, अशी एक मागणी होती की त्यांचं वय 18 करा, कारण का तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींसाठी ते ॲडल्ट झालेत जेव्हा म्हणता, तर त्यावेळेला मग लग्नाचं वय 18 त्याचं का नाही करायचं, अशी एक मागणी एकेकाळी होती आणि म्हणून मला वाटतं की मुलीचं वय वाढवणं हे चुकीचं आहे। मॅडम, आपण पुढच्या प्रश्नाकडं जाताना याच प्रश्नाला अनुषंगाने एक प्रश्न विचारतो की 18 वर्ष आपल्यात लैंगिक संबंधाचं किंवा संज्ञान होण्याचं हे 18 वर्ष वय समजलं जातं आणि मुलींचं वय आता लग्नाचं 21 होतं, या दरम्यानचे जे लैंगिक संबंध, लग्नापूर्वीचे जे लैंगिक संबंधांमध्ये बदल घडून येतील ते कसे कशा पद्धतीने प्रभाव पाडतील समाजावरती? त्यांचे जरी लैंगिक संबंध आले तरी आपण वय 21 केल्यावरती त्यांना लग्न, तोपर्यंत ते 21 वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांना लग्न करता येणार नाही। मग आपला समाज हे स्वीकारणार आहे का, प्री मॅरिटल सेक्स जो आहे ही जरी रियालिटी असली तरी आपला समाज हे स्वीकारणार आहे का, मग काय होईल, मग जबरदस्तीने विवाह होईल का, मग त्याला आपण बालविवाह म्हणू का? आत्ताही बालविवाहाच्या विरोधात कायदा जरी असला तरी खऱ्या अर्थाने बालविवाह थांबलेले आहेत असं आपण म्हणू शकत नाही। आपण जर पाहिलं की लग्ना
यासाठी मुलींचं शिक्षण थांबवलं जातं. एकंदरीतच मुलींना जेव्हा समाजात एक लायबिलिटी म्हणून आपण बघतो की हे एक ओझं आपल्याला आपल्या घरी नको आहे आणि आपण एकदा लग्न करून दिल्यावरती ते दुसऱ्याच्या घरी जातं, हे अशी प्रवृत्ती जेव्हा आपण समाजात बघतो तर त्यावेळेला मुलीचं वय वाढवून खरोखर आपण त्यांना लग्नासाठीचा चॉईस करण्याचं स्वातंत्र्य देतोय का हा प्रश्न आहे. आणि माझ्या दृष्टी तो आपण देत नाहीये. जर खरोखर कोणाला करिअर करायचं असेल तर 18व्या वर्षीच लग्न झालं पाहिजे अशी कुठली बंधनं नाही आहेत, पण मिनिमम वय 18 आहे, त्यामुळे 18 नंतर तुम्ही कधीही लग्न करू शकता असा त्याचा अर्थ आहे. तर त्यामुळे जर त्या मुलीला करिअर करायचं असेल, तिला 25व्या वर्षी लग्न करायचं असेल, तिला 30व्या वर्षी लग्न करायचं असेल, तर ती करण्यासाठी मोकळी आहे, त्यासाठी वय कमी करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुलीचं वय हे 18 आहे तेच ठेवलं पाहिजे, ते योग्य आहे. कायदेशीर दृष्ट्या तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता? कारण 18व्या वर्षी आपल्याला घटनेनं संज्ञान बालक म्हणूनही होण्याची सांगितलेलं आहे घटनेनुसार. त्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला जे अधिकार आहेत घटनेत सांगितलेले ते मिळतात. मग 21 वर्ष लग्न वय करून आपण या अधिकारांवर लग्न करण्याचा जो अधिकार आहे त्याच्यावरती निर्बंध आणत आहोत का कायदेशीर दृष्ट्या? डेफिनेटली आपण निर्बंध आणत आहोत आणि हा फार काही प्रॅक्टिकल डिसिजन नाही आहे. कारण का समाजात जे चालू आहे त्याचं कुठेतरी भान ठेवणं गरजेचं आहे. आजही बालविवाह होत आहेत, 18 वय हे असतानाही बालविवाह होत आहेत, मुलींचं शिक्षण थांबवलं जात आहे. मग आपण कुठल्या करिअरची गोष्ट करतोय? आपण त्यांना शिकण्याचा अधिकार म्हणून कुठल्या वयापर्यंत देतोय? राईट टू एज्युकेशनमध्ये कुठल्या वयापर्यंत त्यांना आपण अधिकार देतोय? आणि लग्नाचं वय फक्त वाढवून काय त्यांनी फायदा होणार आहे? उलट त्याच्यामुळे इल्लिगॅलिटी जी आहे ती वाढत जाईल. कारण का पालक जे आहेत ते मुलीचे लपून छपून तिचं लग्न करतील आणि तिला नांदायला पाठवतील. त्यामुळे मला असं वाटतं की ह्यामध्ये कुठलीच प्रॅक्टिकॅलिटी नाही आहे. मॅडम, भारतात हे वय आता 21 होऊ घातलंय, पण अमेरिकेत किंवा इतर देशात बघितलं, पाकिस्तानमध्ये 16 आहे, अमेरिकेत हे 13 वय आहे, काही काही ठिकाणी 12 वर्ष वयापासून पण लग्नासाठी हे आहेत. मग भारतात हे 21 होऊ घातलंय, मग जगात एक वेगळं आणि भारतात वेगळं, तर याकडे कसं बघताय तुम्ही? नाही, निश्चितच आता वेगवेगळ्या धर्माच्या आधारावर आपले फॅमिली लॉज आहेत. आता आपण मुस्लिम कायदा जरी बघितला तरी डेट ऑफ प्युबर्टी म्हटलेला आहे, म्हणजे तिची मासिक पाळी सुरू झाली की ती लग्न करू शकते असं मुस्लिम कायद्यात म्हटलेलं आहे. हिंदू कायद्यामध्ये आपण 18 वर्ष मुलीचं आणि 21 वर्ष मुलाचं आपण असं म्हणतो. तर मला वाटतं की 18 वर्ष जे आहे ते इतर गोष्टींसाठी जर योग्य आहे, वोट करता येतं आपल्याला, तेवढी समज आपल्याला येते की आपण आपले नेते निवडू शकतो, तर मग तेवढी समज असेल की आपल्याला लग्न करण्यासाठी साथीदार कोणाला निवडला पाहिजे. तर ती लिबर्टी जी आहे ती मिळाली पाहिजे. आणि जसं मी म्हटलं तसं 18 वर्ष आहे म्हणून प्रत्येक मुलगी काय 18व्या वर्षी लग्न करतेच असं नाही, ती कधीही करू शकते, पण मिनिमम वय हे 18 जे आहे तेच मला योग्य वाटतं. आंतरराष्ट्रीय यामध्ये फरक कसा जाणवतोय तुम्हाला? आंतरराष्ट्रीयमध्ये लहान मुलं जर समजा सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये असतील, अमेरिकेचं उदाहरण घ्या की आपण 13 वर्षाचं म्हणतोय, किंवा तिकडचं जे एकंदरीत इकोसिस्टम आहे, त्यांना जी सेक्युरिटी मिळते किंवा त्यांना एक इकॉनॉमिक आधार जो देशाकडनं मिळतो, जेव्हा असे कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असतील किंवा ते स्वतः कमवत नसतील तर त्यांना जो काही एक सपोर्ट मिळतो, शिक्षण तिथे मोफत आहे, जेव्हा तुम्ही पब्लिक स्कूलमध्ये शिकता तेव्हा तुम्हाला फी भरावी लागत नाही, तर ह्या सगळ्या ज्या सवलती त्यांना आहेत तर त्या सवलती आपल्याला नाही आहेत. हेल्थ केअरची सवलत त्यांना जी आहे ती गव्हर्नमेंट सपोर्टेड जी असते ती आपल्याला नाही आहे. तर त्यामुळे मला नाही वाटत की त्यांच्याकडे 13 वर्ष आहे म्हणून मग आपलं काय असलं पाहिजे अशी तुलना करणं हे योग्य नाही आहे. आपल्या समाजासाठी आपल्या सामाजिक परिस्थितीनुसार काय योग्य आहे ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. मॅडम, जया जेटली ज्यांच्या टास्क फोर्सनी ही शिफारस केलेली की मुलींचं वय लग्नासाठीचं 21 करावं, त्यांनी आपल्या अहवालात असं म्हटलेलं की या निर्णयाचे म्हणजे लग्नाला विलंब झाल्यामुळे या निर्णयाचे सकारात्मक म्हणजे समाजावर सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीनं पण या निर्णयाचे सकारात्मक प्रभाव पडू शकतो. तर हे नेमके काय प्रभाव सकारात्मक असू शकतील?
बरोबर आहे की जेवढं लग्न उशिरा होतं तेवढं कदाचित तिच्या मधली मॅच्युरिटी किंवा तिच्या साथीदारातली मॅच्युरिटी किंवा आई होण्यासाठीची जी तयारी लागते शारीरिक ॲज वेल ॲज मानसिक किंवा आर्थिक इंडिपेंडन्स जे लागतं ते होण्याची शक्यता ही जास्ती असते. पण त्याचे काही परिणाम पण आहेत की जेव्हा तुम्ही वय वाढवता तेव्हा तुम्ही फक्त हे असंच होणार आहे प्रत्येक समाजात असं आपण गृहित धरू शकत नाही. आजही 18 वर्ष जेव्हा मुलीचं वय आहे लग्नाचं त्यावेळेला आजही आपण बालविवाह होताना दिसतोय, मग का नाही आपल्याला सकारात्मक परिणाम दिसला 18 वर्षाचे वय असताना? मग 21 वर्षाचं झाल्यावरती बालविवाह होणार नाहीयेत, मग बालविवाह होण्याचे चान्सेस अजून वाढतात उलट. आपण म्हणूच शकतो की प्रत्येक मुलगी आर्थिकरित्या इंडिपेंडंट आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण का 21व्या वर्षी तशी कुठली मुलगी आर्थिकरित्या इंडिपेंडंट अशी होत नाही, कारण का ग्रॅज्युएशन करता करताच आपल्याला 21 वर्ष लागतात. तर त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे ते खूप अगदी पॉझिटिव्हली सगळं बघणं जे आहे ते चुकीचं आहे, कारण का खरे जे प्रश्न आहेत लोकांचे त्याच्याकडे कुठंतरी त्यांनी बघितलेलं नाही आहे आणि म्हणून ते एक पॉझिटिव्ह पिक्चर रंगवत आहेत. त्यांनी केलेला अहवाल आहे त्यामुळे ते त्याच्याबद्दल सकारात्मक बोलणारच, पण त्याचे काही दुष्परिणाम आहेत ते पण समजून घेणं गरजेचं आहे. एकूणच मॅडम या सगळ्या निर्णयाकडं जसं सकारात्मक दृष्ट्या बघितलं जात आहे तसंच काही याचे दुष्परिणाम देखील समजून घेतले पाहिजेत, हेच तुमच्या आजच्या एकूण मुलाखतीचं सार म्हणायला हवं आपल्याला. धन्यवाद तुम्ही दैनिक सकाळला आणि सरकारनं मला आपली वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.